भर चौकातील मोबाईल शॉपीचे शटर उचकून चोरट्याने लाखोचे मोबाईल लंपास केल्याची घटना वाळूज एमआयडीसीतील प्रताप चौकात शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्याच्या घटनेची माहिती दिल्यानंतरही सुमारे 2 तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांनी दखल घेतली नाही. 112 या नंबरला कॉल केल्यानंतरही सुमारे अर्ध्या तासानंतर पोलीस आल्याची माहिती सद्गुरु मोबाईल शॉपीच्या मालकाने दिली आहे. वाळूज एमआयडीसी परिसरातील प्रताप चौक भागामध्ये मुख्य रस्त्यालगत गणेश जाधव यांचे सद्गुरु मोबाईल शॉपी नावाचे दुकान आहे. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे जाधव हे दुकान बंद करून घरी गेले. दरम्यान चोरट्यांनी जाधव यांच्या दुकानाचे गुरुवारी मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास शटर उचकून नव्या मोबाईलसह दुरुस्तीला आलेले मोबाईलही चोरल्याची आणि लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी 7च्या सुमारास उघडकीस आली आहे. त्यानंतर जाधव यांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. मात्र हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे असूनही सुमारे 2 तास उलटून गेल्यानंतरही पोलीस आले नाहीत. त्यामुळे जाधव यांनी 112 कॉल करून माहिती दिली. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर पोलीस आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्याची माहिती दुकानाचे मालक गणेश जाधव यांनी दिली आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुरुवारी मध्यरात्री शटर उचकून चोरट्यांनी सद्गुरु मोबाईल शॉपीतील मोबाईल चोरल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून 2 चोरट्यांनी शटर उचकून मोबाईल लंपास केल्याचं या फुटेजमध्ये दिसून आलंय. 7:30 दरम्यान मी दुकानाजवळ आल्यानंतर मला लक्षात आलं की माझं शटर उचकटलेलं आहे. त्यात शटर उचकटून दुकानातून काही मटेरियल गायब आहे असं चान्स आहे. आणि मी सदरील जवळील पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मला लक्षात आलं की तिथं जाऊन सोनोने साहेब आणि अजून कर्मचारी वर्गांना मी भेटलो. त्यांना सांगितलं की माझ्या दुकानात चोरी झाली 3:30 अंदाजे. तर त्यांनी सांगितलं की मला थोड्या वेळात येऊन आम्ही त्याची शहानिशा करून तुम्हाला बाकीची प्रोसेस सांगतो पुढे. त्यानंतर मी CCTV चेक केल्यानंतर माझ्या अंडरग्राउंड दुकानातील CCTV चेक केल्यानंतर लक्षात आलं की चोरी साधारण 3:02 3 ते 4 दरम्यान झालेली. तरी माझ्या दुकानातील काय मटेरियल गेलेलं आहे हे पंचनामा झाल्याशिवाय हे मला आता सध्या तरी कळणार नाही. कंप्लीट 1.5 तास होऊन गेला आहे तरी पण अजून पोलीस हजर झालेले नाही इथे. त्यानंतर मी आता 112 इमर्जन्सी कॉल करून मी कंप्लेंट रेज केली आहे. त्यांच्याकडून मला मदत येण्याची अपेक्षा आहे पण अजूनपर्यंत 15-20 मिनटं झाले. अजूनपर्यंत मला 100 मीटर पोलीस स्टेशन असूनही मला आत्तापर्यंत मदत काही आलेली नाही आहे. माझी महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे महाराणा प्रताप चौकात एक महत्त्वाच्या स्थळी दुकान आहे. पण असे दुकानातून एक अंदाजे माझे मोबाईल्स आहे नवीन मोबाईल आहे. काही रिपेरिंगचे हँडसेट्स आणि काही ॲक्सेसरीज असा मुद्देमाल गेलेला अंदाज आहे मला असा. कारण मला आतमध्ये गेल्यानंतर माझं किती नुकसान झालं एकूण हे लक्षात येईल. बाकीची प्रोसेस हे पोलीस आल्यानंतर करतील. पण जवळपास 2 तास उलटून गेले अजूनही मला पोलिसांची मदत झालेली नाही आहे. संदीप लोखंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाळूज, औरंगाबाद.